बघितलेली बागाला बागा बीचच्या जवळ. हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सर्व? मी सुकेशनी पाटणकर आणि मी अशेष जिजू. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे सुकू अँड आशू. आज आपण रिसॉर्टचा व्हिडिओ बनवणार आहे, जिथे आम्ही स्टे केलाय गोवा मध्ये. येस, नियर कुठला हा रोड आहे? बागा बीच. नियर बागा बीचला आपण स्टे केलाय. प्रिमो बॉम्ब 13 वर्दे. ओके, सो त्याचा आम्ही रिसॉर्टचा एक तुम्हाला टूर देतो छोटासा आणि व्हिडिओ. तर चला बघूया. एंट्री केल्यावर इथे आहे त्यांची मोठी अशी पार्किंग. इकडे पण मोठी अशी आहे. आणि स्कूटी पार्क केल्या आहेत. बापरे, केवढ्या तू नाही आहे. कार आणि स्कूटीसाठी खूप जागा आहे. सो आपण पण आपली स्कूटी पार्क केली आहे तिकडे, रेडवाली फसिनो. आणि इथून आतमध्ये जाऊया. इकडे स्कूटी खूप इझिली भेटेल. स्कूटी खूप जागी भेटेल. जरी बोललात तुम्ही तरी स्कूटी तुम्हाला खूप इझिली भेटेल. हा, आणि आता आपण चाललो रिसेप्शनच्या एरियाकडे. इथे आल्यावर राईट साईडला हा जो दिसतोय तुम्हाला, हा वेटिंग एरिया आहे. आणि इथे समोरच आहे हा ह्यांचा रिसेप्शन. आणि हा आहे ह्यांचा लेक शॅकवाली साईड, जिथे हट आहेत वेगळे वेगळे सेपरेट सेपरेट. असे त्यांचे ए बी सी डी असे ई पर्यंत रूम्स आहेत ना, लांब पर्यंत. आता बघा तिथे फर्स्ट लाईन, सेकंड लाईन. फर्स्ट लाईन इथून चालू होते, इथे सेकंड, ही सेकंड, ती थर्ड, फोर्थ, फिफ्थ. ओ माय गॉड, असे आय थिंक 50 असतील. 50 रूम आहेत. आणि हे इथे मध्ये असं पाण्याचं नदी लेक केली आहे, ती खूप मस्त केली आहे. त्यातच आपण पण एक घेतलेला आहे. त्यात आम्ही रूम घेतलाय, तो आम्ही तुम्हाला दाखवतो. एक छोटीशी रूम टूर. येस, असे तुम्हाला शॅक भेटतील हट. हां, जे एकदम बजेट फ्रेंडली प्राइस मध्ये आहेत. आणि समोर असं गार्डन पण भेटतं. तर एक छोटी आपली स्वतःसाठी मस्त फोटो वगैरे काढण्यासाठी जागा पण भेटते. आणि बाजूला लेक वगैरे. विश्वास नाही होणार कितीच असेल हे. एक अंदाजे बजेट फ्रेंडली प्राइस. एंडिंग पर्यंत सांगूया आपण, सांगतो तुम्हाला. आणि फोटोज काढण्यासाठी मस्त प्लेस आहे. सो आपण जाऊया चालत चालत आपल्या रूमकडे. आम्हाला थोडा आतमध्ये रूम भेटला, कारण हे बाहेरचे ऑलमोस्ट सगळे फुल झाले आहेत. जनवरीचा सीझन असून पण राईट साईडला बघ, असे शॅक 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 किती आहेत. बापरे, असे खूप शॅक आहेत. बापरे, आणि एवढे फुल असल्यामुळे आम्हाला थोडा तो लास्टला भेटला आहे. म्हणजे लास्ट नाही आहे, त्याच्या मागे पण आहेत शॅक. आणि त्या साईडला पण आहेत तिकडे. सो हा आहे D2. असे पुढे 3, D3, D4, D5 आणि आपला आहे लास्टला D6. ही आहे आमची रूम B6 सॉरी, मग अशी मी D6 बोलली, पण B6 रूम आहे आपली. आणि इथे मस्त आंब्याचं झाड आहे, कलमाचं. आणि हे बघा कलमाचे झाड, आंब्याचे झाड पण आहेत छान. आणि इथे असं सीनिक व्ह्यू आहे मस्त आजूबाजूला. आणि खाली लेक आहे. आणि ही लेक आहे. या लेक मध्ये आर्टिफिशियल लेक नाही, खरी खुरी लेक आहे. हा, आणि आपल्याला असं. आणि तुम्ही यामध्ये फिशिंगही करू शकता. त्याने फिशिंग करायला अलाउड केलंय. जर तुमच्याकडे असेल सामान तर तुम्ही फिशिंग करू शकता. हे बघा, तो ही आहे आपली छोटी रूम टूर. इथे एंट्री केल्यानंतर हे समोर आहे वॉशरूम. आणि हा आहे आपला रूम. येस, सो इथे त्यांनी ह्या रूममध्ये दिलाय आपल्याला असा. इथे विंडो आहे या साईडला. इथे मिरर, इथे मी, इथे अश्वेल. आणि इकडे टीव्ही दिलाय, फ्रीज दिलाय, एक टेबल दिलाय, डायनिंग टेबल. हा छोटूसा रूम आहे. हा, पण त्यात छोट्या सुविधा त्यांनी चांगल्या दिल्या आहेत. आणि हे टी कॉफी केटल, ह्याच्या टी कॉफी दिली आहेत त्यांनी. आणि इथे पण विंडो आहे. आणि हा मोठा चांगला बेड, क्वीन साईज. आणि त्यांनी अशी थीम थोडी डिम लाइट ठेवली आहे. आणि हे खरोखरचे लाकूड आहे. हा, वुडन कॉटेजेस. आणि इथे एसीचा रिमोट वगैरे, फोन आणि कबड. आणि ह्या प्रॉपर्टीची तुम्हाला काय वाटते किती एक प्राइस असेल? जर तुम्ही, मी तुम्हाला बोलेन, तुम्ही मुंबई साईडला असता किंवा लोणावळ्या साईडला असता, तर ही कमीत कमी 4 ते 5 मध्ये असता. हा, आपल्याला हा फक्त इथे फक्त आणि फक्त 1500 मध्ये भेटलेला आहे. 1500 ओनली. आणि थोडेसे वरती टॅक्स गेलेला आहे. हा, जीएसटी 200 रुपये.
सो वर्थ इट आहे 1500 रुपयासाठी सिरियसली. आम्हाला तर खूप आवडला, युनिक काहीतरी गोष्ट, वेगळा एक्सपिरियन्स एक कॉटेज वाला. आणि आज आपण हे बुक केलंय, उद्या आपण त्यांचा रूम बुक केलाय, डिलक्स रूम. येस, तो पण तुम्हाला वाटेल कितीचा असेल, तो पण थोडाफार बजेट फ्रेंडलीच आहे. येस, सो म्हणून आम्ही चांगलं शोधून काढलंय हॉटेल. आणि प्रॉपर्टी खूप मोठी आहे, खूप मोठी आहे, आम्हाला वाटलं नव्हतं की एवढी मोठी असेल. फिरण्यासाठी वगैरे पण मस्त आहे. आणि ही आपली रूम टूर, तुम्हाला पूल वगैरे दाखवूया, पूल एरिया आणि जिथे ऍक्च्युअल रूम आहे ते पण दाखवूया. हा आहे वॉशरूम. येस, वॉशरूम पण बघून घ्या. वॉशरूम पण खूप छान आहे, इथे वॉश बेसिन आहे आणि टॉयलेट, आणि ते अंघोळीसाठी तिथे. येस, हे अंघोळीसाठी यासाठी बनवलंय की इथे लाकडं भिजली नाही पाहिजे, पाणी जास्त उडलं नाही पाहिजे लाकडांवर, त्यासाठी. सो मस्त वॉशरूम पण साफ स्वच्छ आहे. येस, आणि अशी छोटीशी रूम वेल मेंटेन्ड आहे म्हणून आम्हाला आवडली, म्हणून आम्ही इकडे बुक केलंय. येस, आणि बाहेर निघाल्यावर तर तुम्ही बघूच शकता काय नजारा आहे. वाव, समोरच लेक, इथून आपल्याला फोटोज वगैरे काढण्यासाठी तर आमचे बेस्ट. येस, चांगले चांगले फोटोज तुम्हाला बघायला भेटतील. रिसॉर्टचे लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये टाकू. तर तुमचा कधी प्लॅन होत असेल नक्की, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, एक महिन्या अगोदर बुक करायचं, बुकिंग भेटत नाही, एंड मोमेंटला बुकिंग भेटत नाही. आम्ही कसं बसं आम्हाला भेटला तो आम्ही बुक केलंय. सो नक्की एकदा जर येत आहे तर ह्या साईडला पण ट्राय करा. सो चला आता पूल साईड आपण बघूया त्यांची, पूल आणि रूम्स कुठे आहेत ते. चल, रिसेप्शन आहे, रिसेप्शन पासून लेफ्ट साईडला त्यांचे असे रूम्स आहेत. हे वेटिंग आहे आणि तिकडे ही बिल्डिंग जी आहे ना त्यामध्ये त्यांचे रूम्स आहेत. हा वेटिंग एरिया आहे त्यांचा, आणि हा इथे स्विमिंग पूल जिथे खूप जण आताही स्विमिंग करायला चालले आहेत संध्याकाळी थंडगार पाण्यात. वाव वा, मी जो बोलत होतो हा बिल्डिंग वाला रूम आहे. हा रूम मी दाखवतो, छोटाच रूम आहे बट नीट अँड क्लीन आहे. दिस इज स्टडी टेबल. हा आहे तुमचा एक कबट. हा आहे क्वीन साईज बेड, टीव्ही, थोडस सामान, टीव्ही आहे, थोडं सामान आहे. इथे एक चेअर आहे बसायला. आणि इकडून तुम्हाला फुल व्ह्यू आहे, खूप मस्त व्ह्यू आहे. वाव, खूप मस्त आणि क्लीन एरिया आहे ना पाटणकर. आणि हा फुल व्ह्यू आहे, मस्त तिथे लेक व्ह्यू आहे. खूप छान रूम आहे. आणि आपले शॅक काल तिथे होते. येस, आणि आई स्पेस रूम आहे, लाईट वगैरे मस्त उजेड येतोय ना रूम मध्ये. फुल व्ह्यूचे रूम आहे तिकडे, आणि मागे ना लेक व्ह्यू रूम आहे. yeah. कारण ह्याच्या मागे पूर्ण लेक आहे मोठी. चला, सो बिल्डिंगच्या पुढे आल्यावर ही बघा लेक मोठी. बट ही मोठी लेक नाही आहे, ह्याच्यापेक्षाही अजून एक मोठी लेक आहे जी बॅक साईडला आहे. रिअल लेक आहे ज्यामध्ये त्यांनी असं बनवून घेतलंय. आणि ते पाणी आतमध्ये घेतलंय, लेकचं पाणी आतमध्ये घेतलंय. मग जेव्हा आपण हाय टाईड होते तर ते पाणी आत येतं आणि वरती होते. हा वाव, इट्स लाईक गार्डन त्यांचं. आणि हा त्यांचा बॅक रस्ता आहे, अजून एक सेकंड रस्ता. आणि इथे हे रूम आहे त्यांचे, लेक व्ह्यू रूम. पुढून पूल व्ह्यू आहेत. आणि इथे पण मागे पार्किंगला खूप जागा आहे. आणि वाव, इव्हनिंगला मस्त वाटतंय. ह्या लेकचं पाणी, ही ॲक्च्युअल लेक आहे. ह्या लेकचं पाणी तिकडून तिथून त्यांनी असे वाफे बनवलेत ज्यातून पाणी हायटाईडच्या वेळी आतमध्ये जातं. आणि मग ते तिकडे सगळ्या शॅक्सच्या मध्ये मध्ये त्यांनी बनवले, त्यात शिरतं. येस, आणि वर वर येतं मस्त. लोकेशन खूप ब्युटिफुल आहे एकदम, लोकेशन खूप मोठी आहे आणि त्यामुळे खूप मस्त आहे फिरायला वगैरे आतमध्ये पण. म्हणजे लेट नाईट तुम्हाला बाहेर जायची पण गरज नाही आहे, सगळं असं गार्डन वगैरे. अजूनही प्रॉपर्टी वाढवत आहेत त्या साईडला. हा,
रूम्सची कमी नाही आहे, फक्त थोडं आधी बुक करावं लागेल कारण फुल होतं, बजेट फ्रेंडली आहे म्हणून आणि खूप प्रॉपर्टी पण मस्त आहे म्हणून. एवढी मोठी प्रॉपर्टी मी तरी नव्हती बघितलेली बागाला, बागाच्या जवळ. आणि बाकीकडे खूप छोटे छोटे आहे डिस, म्हणजे खूप चिपकून चिपकून हॉटेल आहेत, तर त्यामुळे आम्ही हे डिसाईड केलं की आपण हे बुक करूया. जागा आहे, फिरू शकतो, लहान मुलं खेळू शकतात, फक्त लहान मुलांची काळजी घ्यावी लागेल, लक्ष ठेवावं लागेल, नाही तर पाण्यात पाण्यामध्ये. आता मस्त आम्ही हवा खातोय आणि गोवाची इव्हिनिंग एन्जॉय करतोय, चिल्ड मध्ये, चिल्ड वेदर. आम्हाला पार्टी बिटी आवडत नाही, असं असं वेदर आहे. गोव्याला आपण क्लायमेट एन्जॉय करायला आलो. येस, मस्त थंडगार, आता थंड वाटायला लागले संध्याकाळ झाली. आणि हॉटेल आणि रूम टूर आम्ही तुम्हाला दिली आहे, तर कशी वाटली नक्की सांगा, नक्की कशी वाटली. आणि खूप मेहनतीने शोधलंय हा हॉटेल आम्ही, आणि मेहनतीने बुक पण केलंय कारण ऑलमोस्ट खूप फुल होतं. सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, आपली हॉटेलची टूर. सो व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो भेटू पुन्हा तशा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, आणि असेच आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि उद्या आपण गोव्याच्या फेमस जागेवर चाललोय, परळ रोडला, सो ते पण नक्की बघा. उद्या फेमस प्लेस. चला बाय.